पुढच्या बातमीकडे वळूया. राष्ट्रवादी काँग्रेसनं कुर्ल्यामध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं. क्रेनवर कार, मोटरसायकल आणि सिलेंडर लावून निषेध मोर्चा काढण्यात आला. तसंच रस्त्यावर भाकरी भाजत त्यांनी आपला निषेध केला. तिकडे जळगावमध्ये सुद्धा इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध सायकल रॅली काढण्यात आली. त्यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन झालं. यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडतायत. परिणामी यामुळेच महागाईचा आगडोंब उसळल्याचा आरोपही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खिल्ली उडवलेली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. नाना पटोले म्हणजे महाराष्ट्रातले पप्पू आहेत. केंद्रामध्ये एक पप्पू आहेत, तसे महाराष्ट्रात एक पप्पू आहेत. ते काही त्यांच्या मनाला येईल ते बोलत असतात. नाना पटोले म्हणजे महाराष्ट्रातले पप्पू आहेत. केंद्रामध्ये एक पप्पू आहेत, तसे महाराष्ट्रात एक पप्पू आहेत. ते काही त्यांच्या मनाला येईल ते बोलत असतात. नाना पटोलेंवर चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केलेली आहे आणि टीकेमुळे कदाचित आता एक नवा वाद उद्भवू शकणार आहे असंच दिसत आहे. कारण नाना पटोले हे महाराष्ट्रातले पप्पू आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपण सातत्यानं पाहतो आहोत आरोप प्रत्यारोप होत आहेत या नेत्यांमध्ये आणि त्याचीच कुठेतरी परिणती आपण पाहतो आहोत या नव्या वादामध्ये होणार असल्याचंच दिसतंय. चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर टीका करताना नाना पटोले हे महाराष्ट्रातले पप्पू आहेत असं म्हटलंय. नाना पटोले काहीही बोलतात, कोणत्याही विषयावर कशाही पद्धतीचं मत व्यक्त करतात असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुढची बातमी बघूया. राज्य सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळे गुजरातला जाणारं पाणी राज्यात वळवलं जाणार आहे. राज्य सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तर याचा निर्णय आधीच झाल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिलेली आहे. ज्या वेळेला प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही त्यावेळेला काय परिस्थिती होते लातूर आणि जालना या सगळ्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि पाणी आणणार तरी कुठून, जेवढं पाणी ते आपण वापरतोच आहोत. आणि ते आपलं पाणी जे आहे ते कदाचित 100 TMC असेल, कदाचित 125 असेल, कमी जास्त काही होऊ शकते, वेगवेगळे त्यांचे लोक सांगतात. तर हे सगळं पाणी त्याचा एक तर आपण हक्क सोडू नये यासाठी मी गेली 10 वर्ष म्हणतोय. हा कुठलाही नवीन निर्णय नाही. हे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री असताना झालेले आहेत. त्याचे GR देखील काढलेले आहेत. त्याचं आता DPR आमच्या काळात जवळजवळ अंतिम स्टेजमध्ये होता आणि तो DPR फायनल करून त्याचे टेंडर काढून ते कामं करायचे आहेत. त्यामुळे कुठलंही नवीन काम नाही आहे. मुलुक महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.